जय शिवराय, ज्यांच्यातून या देशाचा इतिहास घडणार आहे, त्या सर्व तरुणांना, नागरिकांना, शिवशंभू भक्तांना, इतिहासप्रेमींना, एकूणच आपल्या सर्वांना खरंतर महापुरुषांचा इतिहास ठाऊक असणं अत्यंत काळाची गरज आहे. आपल्या महापुरुषांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, मग तो ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे, बघितला पाहिजे, अशा काहीतरी गोष्टी आपल्याला नक्कीच करता आल्या पाहिजे. आपला महाराष्ट्र महान आहे, वेगवेगळ्या अंगाने या महाराष्ट्राचं मोठेपण सिद्ध झालेलं आहे, पण या महाराष्ट्राचं आधुनिक काळातलं वेगळेपण काय आहे असं जर कोणी विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना देता आलं पाहिजे. आणि ते उत्तर असं आहे की प्रस्थापित समाज व्यवस्थेला विरोध करून सत्तेचा राजमार्ग स्थापित करण्यात यश मिळवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, आणि ते आजही अग्रेसर आहे. आणि त्याच महाराष्ट्राच्या इतिहासातलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक सोनेरी पान आहे. या राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना 1 रुपया दंड ठोठावलेला आहे. हे वेगळेपण या राजाचं आपल्याला बघायला मिळतं. अंधश्रद्धा कर्मकांड यावर प्रहार घालणारा राजा, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती यांना राजाश्रय देणारा राजा, केवळ फुलांची सजावट नको तर विचारांची राजवट सुरू करणारा या देशातला पहिला राजा ठरण्याचं काम, असं महत्वाचं योगदान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं आहे. प्रजावत्सल, प्रजाभिमानी, प्रज्ञावंत, लोककल्याणकारी राजा, विचारवंत, आचारवंत, माणुसकी हीच जात आणि मानवता हाच धर्म असा प्रबोधनकार राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. जेव्हा माणसांची स्वार्थी वृत्ती बळावते, नीतीचा विपर्यास होतो, तत्वांना ग्लानी येते, समाज जीवनाचा तोल ढासळतो, तेव्हा समाजाचा तोल सावरण्यासाठी कुणीतरी महात्मा या मातीत जन्माला येतो, आणि असे महापुरुष म्हणजे राजर्षी शाहू महाराज. समाज सुधारक फक्त उपदेशाचे डोस पाजून तयार होत नाहीत, त्यासाठी कृती करावी लागते, याचा आदर्श देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. राजा होण्यासाठी लढाया जिंकाव्या लागतात, पण लोककल्याणकारी राजा होण्यासाठी रयतेला पोटच्या पोरासारखं जपणूक करून संगोपन करावं लागतं. हा विचार देणारा राजा, समाजाचा अभ्यास करून निर्णय घ्यावे लागतात, म्हणून आरक्षण हा देशातला सर्वात मोठा निर्णय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेला आहे. 1896 ते 1899 या काळात या महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती. कोरोना सारखंच अस्मानी भयानक मोठं संकट महाराष्ट्रावर कोसळलं होतं. त्यावेळी अनेक गावांचं पुनर्वसन केलंय राजर्षी शाहू महाराजांनी. छावण्या उभारल्यात, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केलेला आहे, गुराढोरांना वैरणीची व्यवस्था केलेली आहे, अन्नधान्याची आयात करून स्वस्त धान्य दुकानांची सुरुवात केलेली आहे. केवढा मोठा निर्णय, दुष्काळ पडला असताना रस्ते, विहिरी, तलाव ही कामं रोजगार हमीच्या अंतर्गत सुरू केलेली आहे. इथल्या सर्वसामान्य माणसांना रोजगार प्राप्त होईल यासाठी व्यवस्था केली आहे. रोजगार हमीवर जाणाऱ्या त्या कामगारांच्या मुलांना, लहान बालकांना, एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी पाळणा घर सुरू करणारा या देशातला पहिला राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं काम आहे. दुष्काळ पडला असताना मुंबई इलाक्यामध्ये रयत अन्न अन्न करत माणसं मरत होती, पण कोल्हापूर संस्थानामध्ये एकही भूकबळी पडला नाही, हे आजही आपल्याला इतिहासामध्ये सापडतं. एवढं मोठं विचारवंत, आचारवंत आणि कृतिशील, गतिशील निर्णय घेण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणून खरं तर नियोजनबद्ध उपक्रमांची जोड देऊन प्रशासन कसं हाताळलं पाहिजे आणि प्रशासन चालवलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर संस्थान आणि त्याचा वस्तुपाठ आपल्याला बघायला मिळतो. स्वराज्य म्हणजे मुठभर लोकांच्या हाती सत्ता असणे असा त्याचा अर्थ नाही, तर सर्वसामान्य आणि सर्व घटकांचा विचार करून सत्ता एकात्मतेचा सूत्रात बांधणे म्हणजे खरी तर सत्ता असते आणि स्वराज्य असते. उपेक्षितांना प्रतिष्ठा मिळवून देणं, उच्चभ्रू कलावंतांना प्रोत्साहन देणं अशी महत्वाची कामगिरी या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात केलेली आहे. भूक लागल्यावर अन्नाचा, तहान लागल्यावर पाण्याचा आणि एवढंच नाही तर विश्रांतीसाठी निवाऱ्याचा सारेच विचार करतात, पण अखिल मानवजातीच्या जीवनाचा विचार करणारा राजर्षी शाहू महाराज हा द्रष्टा नेता, द्रष्टा
राजा हे वेगळेपण या राजाचं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून असेच राजे राजर्षी होतात. विचारांचे पंख फुटले की एका झेपेत आसमान गाठता येतं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि म्हणून कितीतरी गोष्टींचा आपल्याला विचार करता येईल. खरं तर झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो, तसं मानवाच्या प्रत्येक लेकराला खरं तर ज्ञान आणि शिक्षण हवं असतं. हा विचार तुम्ही आम्ही आजही करतोय, पण या महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था उभी राहिली आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात दारादारात शिक्षण पोचलं, पण या शिक्षणाची सुरुवात करणारे शिक्षण महर्षी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर बापूजी साळुंके यांना घडवण्याचं काम सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून गोरगरिबांचं आशास्थान आणि बहुजनांचं श्रद्धास्थान स्फूर्तीस्थान म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार केला जातो. जगाचं व्यापक ज्ञान आणि उत्तम वाचन असणारा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज नावाचा राजा या महाराष्ट्रात खरं तर आपल्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कलागुणांचं माहेरघर गुणसंपदेचा मळा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक आणि सांस्कृतिक जे योगदान दिलेलं आहे जी सुरुवात केली ते जपण्याचं काम ते जोपासण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणूनच केम्ब्रिज विद्यापीठाने सुद्धा या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना LLD नावाचा मानाचा सन्मानाचा बहुमान दिलेला आहे. आणि ही सर्वात मोठी खरं तर झेप आहे. ज्ञानाचा आणि ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा बहुमान होतो हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या कार्यावरून आपल्या लक्षात येतं. अशा या राजाच्या या कार्याला विचारांना नेतृत्वाला कर्तृत्वाला मानाचा मुजरा. जय शिवराय.